दिनांक 13/3/2021 रोजी कालप्रतीक झालेले आपल्या सर्वांचे मित्र सर हरी पॅंथर कवी बुद्धाची करुणा हृदयात घेऊन समाजाची एक चिन्ह असणारा एक चळवळीचा अनमोल हिरा एक खरखरता समाज प्रतारा आपल्यातून निघालेला आहे. सर्व शिकाव शोकाकुल आहे. त्यांच्या घराबद्दल प्रचंड दुःख झालेलं आहे. आम्हालाही झालेलं आहे. त्यानंतर मनोहर जाधव खरोखर चळवळीला मिळालेलं एक अनमोल असं ठेवा होता. अखंड आयुष्यभर चळवळीत धावणारा तरीही मला काही मिळालं नाही याची खंत मला काळे करताय. मी त्यांच्या सांगत राहिलोय. मी 82-83 चा काळ असेल त्यांच्या घरात राहिलोय. त्यांनी मला लहान भावासारखं आपल्या घरात सांभाळलंय. तसं तर रामराय आंबेडकर नगर हा संपूर्ण महाराष्ट्रातील चळवळीचं एक केंद्र आहे. जोगेंद्र कवाडेचे कार्यकर्ते असतील, रामदास साठव यांचे कार्यकर्ते, भारतीय जनता पक्षाचे कार्य असतील, चळवळ महाराष्ट्रात पुढे काय घडलं, कोणावर काय संकट कोसळलं, त्याने रामबाई कोळी द्यायचं, रामबाई कोळी हे लोक सगळं आपल्या भावाप्रमाणे आपल्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे हे लोक त्याला जीव घालणार, हे त्याला ठेवणार, त्याच्यावरचं संकट निवारण करण्यासाठी धावपळ करणार आणि संकट निवारण झाल्यानंतर त्याला सुटून त्याच्या घरी पाठवणार. मित्रांनो, भारतीय दलित पॅंथरची चळवळ 1982-86 काळात फार मोठ्या प्रमाणात पाडत होती. घाटकोरमध्ये छांबा वाढत होत्या, विक्रोळी छांबा वाढत होत्या, मुरुंडला छांबा वाढत होत्या, चंबुरगोंडीला छांबा वाढत होत्या. त्या काळात जातीवादी पण संघटना तेवढ्या क्रम होत्या. त्या शिवसेनेबरोबर आमच्या संघर्षाचे खड्डे होत होते. जातीवादाचे जातीवादावर आमचा संघर्ष होत होते. त्यावेळेस आमचा आश्रय सांगत रामबाई कॉलनी एका टोकाला मामा डीएम जवाहर मामा, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या टोकाला मनोहर जाधव आणि मधी राजा भाऊ कांबोडे हे तीन घर. त्यांच्या जोडीला मनोहर शिरे, त्यांच्या जोडीला जगन्नाथ मांगुडे, त्यांच्या जोडीला प्रमोद साळवे, त्यांच्या जोडीला अनेक जगदीश गवारे, अशोक गवारे, अनेक पॅन्थर होते. आम्ही मारामाऱ्या करायच्या पोलिसात सचिन नाराकर रोबत द्यायचं. मामा मनोहर जाधव राजा कांबोडे यांच्या चढावर काही माझ्या घरात ठेवणार, मी त्याला ठरणार, मी त्याला सांभाळणार. किती पण ठेवल्या शशिकला ताईच्या घरामध्ये. मी शशिकला ताईने मला लहान भावाप्रमाणे किंवा मुलाप्रमाणे मला सांभाळले. माझ्यावर अनेक केस झाले पॅन्थरच्या काळामध्ये मारामाऱ्यामधून. परंतु मामा बोलायला की मामा हिंमत द्यायचे म्हणून चिंता करायची नाही. आणि मनोहर जाधव डोकं सारवा कुठं सर्वेक्षण लावायचा, कोणत्या अधिकाऱ्याला भेटायचं, आपल्या कार्याची चिंता कशी करायची, हे दोन मामा भाजी भेटले की प्रश्न सुटला समजायचा. आणि खरोखर मी सांगतो की रमाबाई कोळकीने, या मनोहर जाधवने, या डीएम जवाने, या राजा कांबळेने, या मनोहर त्या सर्व लोकांनी आम्हाला तळहाताच्या खोळाप्रमाणे जपलं म्हणून चळवळ वाढली. मनोहर जाधवच्या बद्दल सांगायचं झालं तर चळवळीच्या कार्यकर्त्या मदत करताना 7 नोकऱ्या गेल्या. 1-2-3 नाही, 7 नोकऱ्या. कारण कार्यकर्ता मेळ दिला पाहिजे, त्याचं संकट पहिले निवारण केलं पाहिजे, त्याच्यावरच्या पुरुष पोलीस असलेला दूर केला पाहिजे. की मनोहर जाधव डीएम जवान आपल्या भिंतीने आणि डोक्याने त्याचं संकट निवारण करायचं म्हणजे करायचं, त्याच्यावरच्या केसेसचं निवारण करायचं म्हणजे करायचं. बंधू आणि भगिनीलो, मी शेवट एकच प्रसंग, अनेक गोष्टी आहेत, अनेक खड्डे वळायचे रामबाई कॉलनीतून. त्यानंतर ते इंद्रानगरचे असो, जागरूक नगर असो, हातळपा असो, राजेवाडी असो, पलीकडे मरण असो, गोंडे असो, किंवा आणि पुढे बद्दल मांडलेला अशोक नगर असो, रमाय आंबेडकर नगर असो, कल्याण नगर असो, कुठेही संघर्ष करताना की रात्री गेला म्हणजे पोचते संघाची पॅन्थरची टीम. मामा हिंमत द्यायला सकाळी काय आला की मामा आणि मनोज यादव लगेच उठायचे. मनोहर सर आज आपल्या डीसीबीला भेटायचंय, मनोहर सर आज आपल्या एसीबीला भेटायचंय, ह्या पूर्ण टीमला जायचंय. तिथं जाऊन कुठल्या परिस्थितीत ते आमच्यावरच्या केसेस निवारण करायचं. एवढंच नाही ते आम्हाला आश्रय द्यायचा, आपल्याकरता पैसा लावायचे. एवढे त्यागी, एवढे चळवळीसाठी सर्वस्व आपण करणार लोक मी माझ्या त्यानंतरच्या आयुष्यात कधी मला भेटले नाही. आज ते स्वतंत्र सैनिक आम्हाला आम्हाला जपायचे. आणि म्हणून मनोहर जाधव गेल्याचं दुःख आहे. मनोहर जाधव हे चळवळीत म्हणजे एकटेच नाही राहिले, तर शशिकलाताई जाधव या चळवळीत मनोहर जाधवने पूर्ण आंधळात ठेवलं. तर त्याला लहान भावाप्रमाणे मुलाप्रमाणे जपायच्या. कधीही रडत आणलं नाही, त्याचे कपडे धुवायचे, त्याला चपाती भाकरी करून घालायच्या,
आणि अशा ह्या लोकांच्या त्यागामुळे चळवळ सर्वदूर पसरली. 1984 ला शिवाजी पार्कला सावरकरी सभागृहामध्ये तिथे दलित बँकेचं दुसरं अधिवेशन झालं. त्या अधिवेशनाचे पोस्टर लावताना गौतम सरण साहेब गांधी गायकवाड आहेत. आम्ही पिटीला गेलो मंत्रणाच्या बाजूला पोस्टर लावत असताना अंधारामध्ये तिथल्या सुरक्षा बंदूक वगैरे कोण आले असतात अंधारामध्ये. पण त्याही काळाला हिंमत देणारे लोक आणि पोलिसाला ताळून सोडणारे लोक हे मनोज जाधव डीएम च्या राजा कानोडे आणि संपूर्ण अहमद पर्यंत होते. हे मला या ठिकाणी सांगावं वाटतं. आज मनोज जाधव आपल्यात नाहीये. त्यांच्या जीवावर आणि त्यांच्या बाळावर मला कोणाला चिंता घ्यायचा नाहीये. मला जाणीव आहे की या ठिकाणी ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अथॉरिटी या ठिकाणी संविधान सभा आयोजित केली आहे. परंतु मला या ठिकाणी काही बोलायचं आहे. या ठिकाणी सुनील जाधवचे बंधू या ठिकाणी शहीद भागवत जाधवचे भाऊ या ठिकाणी आहेत. सुमित जाधव त्यांचं एक गीत मनोज जाधव नेहमी गायचे आणि त्यावर पॅन्थर्स मध्ये सुकून जाणायचं. प्रत्येक पॅन्थरामध्ये शरीराने नसला जरी तू प्रत्येक पॅन्थरामध्ये भागवता दिसे तू. आज ते गीत मनोज जाधवांनी चळवळीला वर गायलं आणि त्या लोकांना प्रचंड ऊर्जा दिली. त्यातून अनेक क्रांतिकारक पॅन्थर निर्माण झाले. त्यानंतर भारतीय दलित पॅन्थरचे अनेक वर्ष काळा घोड्यापर्यंत जायचे. त्या घोड्या त्या लाखोंच्या मोर्चासह मनोज जाधव डीएमच्यामध्ये जाणून जायचे. सबके अलग अलग हे दिले फिर भी हम मिले. सबके अलग अलग हे दिले फिर भी हम मिले. जितना खून बहाओगे उतना ही पछताओगे. या मामा भांजा या जोडबळीने चळवळीसाठी गीता सुद्धा खाले आणि अनेकांना संकटातून पण सोडवलं. अनेकांना जीवात आपल्या प्रमाणात एक किस्सा मी जातो. शेवटी रोमांचक किस्सा आहे. साहित्याची बाकी राणे होते म्हणून तरी पण एकदम मोठा किस्सा आहे. त्याला साक्षी तानाजी गायकवाड पण आहेत, गौतम सोने पण आहेत आणि मामाचे बरेच लोक आहेत. बांधवांनो त्या काळामध्ये विक्रोळीच्या गोदरेजमध्ये शिवसेना आणि डॉक्टर सामंत हे प्रचंड संघर्ष होता. डॉक्टर सामंतचे लोक शिवसेनेच्या लोकांना मारायचे आणि डॉक्टर शिवसेनेचे लोक डॉक्टर सामंतच्या लोकांना मारायचे आणि त्यांचा बालेकिल्ला शिवसेनेकडे होता. पाच साईड विक्रोळी पाच साईडला त्यांचा बालेकिल्ला होता. तिथून सगळे लोक हत्यारे घ्यायचे, तिथं हल्ला करायचे. त्या ठिकाणी घटना घडली आणि तिथं आपले विजय भोसले नावाचा माणूस जो पॅन्थर होता पण तो गोदरेजचा मॅनेजर होता. गोदरेजमध्ये डिपार्टमेंटचा मॅनेजर होता. त्या शिवसेना डॉक्टर सामंतच्या वादामध्ये त्या पॅन्थर विजय भोसलेवर अनेक अटक झाले आणि तिथल्या शिवसैनिकांनी ऐकून घ्या कार्यक्रम फार रोमांचक घडणार आहे. आता त्या विजय भोसलेला किडनॅप केलं. विजय भोसलेला किडनॅप केलं आणि त्यांनी त्याला पाच साईडच्या गोलीपुरच्यामध्ये नेऊन ठेवलं आणि त्याच्यामध्ये त्याला त्यांनी शोले टाईप असं मारायचं ठरवलं. गुप्तहेरांचं काम करणारे आमचे लोक होते. माहिती पडली विजय भोसले त्या ठिकाणी असा असं होणार आहे. शोले काय त्याच्या हाताने पाय काढणार आहे. तेव्हा पॅन्थर राजा कानोडेंनी चळवळ केली. डीएम जाधव यांच्या चर्चा झाली. गुप्त झालं कसं सोडायचं विजय भोसलेला कसं आणायचं सोडून तिथं कोण बोलणार. पण पॅन्थर राजा कानोडेंचे तिथे संबंध होते. त्यांनी जाऊन पाच साईडची गली गली फिरले आणि तिथून माहिती काढली की विजय भोसले या ठिकाणी फिरले आहे. लगेच मामा आणि मनोज जाधवनी डोकं लावलं. त्यावेळेचे पोलीस घाटकोल पोलीस घाटकोलच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भेटले आणि रातोरात गाडी लावून विजय भोसलेला तिथं सही सलामत बाहेर काढलं. तिथून त्यांनी दाब भोसलेच्या इथे गौतम नगरमध्ये ठेवलं. गौतम नगरने सुद्धा शिवसैनिकांनी फायरिंग केली. घबराट झाली. तानाजी गायकवाड आणि मी तिथं रमायपणत होतो. अरे दुसरं फायरिंग झाले कसं करायचं उत्तर कळलं. विजय भोसले तिथून काढलं आणि तानाजी गायकवाडच्या रमायपणी ठेवलं. ते सर्व विजय भोसलेला आज विजय भोसले नाही ऐकत. विजय भोसलेला जीवदान देण्याचं सही सलामत सोडण्याचं काम शिवसैनिकांच्या चंबूलमधून सोडून आणून त्याचं सही सलामत ठेवण्याचं काम भारतीय दलित पॅन्थरने केले. असे अनेक कामं केले. एक नाही अनेक किस्से मी सांगू शकतो. मग सांगणं अनेक का वेळ आवाही. जिथं जिथं संघर्ष झाला तिथं तिथं आम्ही भिडलो आणि आमच्या पाठीमागे डीएम जवान मनोहर जाधव रमाबाई पाटील उभे राहिले. कारण रमाबाई पाटील अनेकांना आश्रय दिला. रमाबाई पाटील चळवळीचा आश्रय स्थान आणि म्हणून रमाबाई पाटील सुद्धा या निमित्तानं
अभिवादन करतो, वंदन करतो। कारण इथे क्रांतिकारक राहतात, क्रांतिकारकांना असलेला योग राहतात, त्यापैकी आपल्यातला मनोहर जाधव यामधून निघून गेलाय। त्यांच्या जवळ अनेक मुद्दे झाले आणि म्हणून मला म्हणायचंय, अरे चळवळीतील काय करताय नुसती चर्चा, अरे चळवळीची काय करताय नुसती चर्चा, त्या चळवळीत होते भागवत जाधव आणि होते पॅन्थर मनोहर जाधव। अरे चळवळीची काय करताय नुसती चर्चा, त्या चळवळीत होते भागवत जाधव आणि होते पॅन्थर मनोहर जाधव। म्हणूनच कुणी बनले आमदार, कुणी बनले खासदार आणि कुणी बनले मिनिस्टर। म्हणूनच कुणी बनले आमदार, कुणी बनले खासदार आणि कुणी बनले मिनिस्टर। आता त्या चळवळीची निस्तेज झाबली धा, पण आता त्या चळवळीची निस्तेज बनली धा। त्या काळी चळवळीने भारावलेले होते रमाबाई आंबेडकर नगर, असं या रमाबाई आंबेडकरांचं योगदान या चळवळीमध्ये आहे। या चळवळीला रमाबाईने सुद्धा एक मंत्री दिला, त्यानंतर मनोहर जाधव, दिलन शर्मा, राजा गायकवाड, प्रज्ञानंद जाधव, मनोहर शिरे, प्रमोद साळवे, बनकर, सुरटकर, या सगळ्या मंडळीच्या जागांचं मंत्री पण दिलं, एका माणसाला एका व्यक्ती मंत्री पण दिलं। ते मंत्री झाले, आमदार झाले आणि खासदार झाले। ते चळवळीचे योगदान त्यागी लोक होते, घरावर तुळशी पात्र ठेवणार होते, म्हणून चळवळ घडली। आणि त्यापैकी मनोहर जाधव आपल्या निघून गेले, माझे सहकारी होते, माझ्या मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी मला तळहाताप्रमाणे जपलं, माझ्यावरच्या अनेक केसेससाठी ते जामीन पाहिले आणि त्यांनी मला सही सलामात सोडलं। आज त्यांच्या पुण्याने मी माझं कुटुंब सावरू शकलो, याच्यामध्ये मला चळवळीला सावरू शकलो, चळवळीच्या अनेक लोकांना न्याय देऊ शकलो, असे ते मनोहर जाधव आपल्या निघून गेले। त्यांच्या या शेष स्मृतीस मी आपल्या सर्वांच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने विनम्र भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय विठ्ठल।